नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सकाळी 10 किंवा 11 वाजता मुंबईला निघणार. मी एकटाच उपोषण करत सागर बंगल्यावर जाणार. जरांगे पाटील आपल्या आक्रमक भूमिकेवर ठाम. जरांगे पाटील सध्या जालन्याच्या भांबेरीमध्ये मुक्कामी. गावात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होण्यास सुरुवात. जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. मुख्यमंत्री शिंदेना काही बोलणार नाही. मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास. मराठ्यांना न मोजणाऱ्यांच्या वाती सुद्धा पेटत नाहीत. मुंबईकडे निघाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटलांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप. मराठा समाजाविरोधात माझ्याविरोधात फडणवीसांचं षडयंत्र. आक्रमक होत जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. जरांगेंची स्क्रिप्ट ठाकरे पवारांसारखीच. जरांगेंचे सर्व आरोप बिनबुडाचे. या षडयंत्राचा तर पर्दाफाश होणारच. जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. सरकारनं संयम ठेवलाय, अंत पाहू नका. जरांगेंकडून सध्या राजकीय भाषा सुरू. खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना इशारा. बोलताना भान ठेवणं गरजेचं. शिवराळ भाषेचा वापर नको. काहीही बोललं की चालतं असं कुणी समजू नये. कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी सारखीच. जरांगेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. जालन्यातील मनोज जरांगेंचे 3 सहकारी पोलिसांच्या ताब्यात. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि श्रीराम कुरणकरांना पोलिसांकडून अटक. तिघेही जरांगेंच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. धाराशिव पोलीस अॅक्शन मोडवर. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरू. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन प्रकरणी 209 मराठा आंदोलकांवर गुन्ह्याची नोंद. आम्ही सगळे सोयऱ्यांची मागणी केली, सरकारनं गाजर दिलं. ओबीसीमधून आरक्षणाची मागणी असताना स्वतंत्र आरक्षण दिलं. जरांगे पाटलांची सरकारवर टीका. जरांगे 4-5 महिन्यांपासून काम करतात. आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचं काही लोकांचं काम. जरांगेने आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. बच्चू कडूंचा इशारा. जरांगेने केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. अंबादास सानवेंची मागणी. सरकारनं गुलाल उधळला, मग जरांगेने आंदोलनाला का बसावं लागलं. अंबादास सानवेंची सरकारवर टीका. आरक्षण दिल्यानंतरही जरांगेने आरोप करणं चुकीचं. जरांगेंची दिशाभूल केली जाते, त्यांनी सावध राहावं. जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपानंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. एका व्यक्तीवर आरोप करून जरांगेने टोकाची भूमिका घेऊ नये. समाजहितासाठी जरांगेने आपला निर्णय मागे घ्यावा. बच्चू कडूंचं जरांगेंना आवाहन. पंतप्रधान मोदींचा मी आभारी. त्यांनी मला खासदार होण्याची संधी दिली. आगामी काळामध्ये नांदेडचा विकास अधिक गतीनं होईल. नांदेडमधील एका कार्यक्रमात अशोक चव्हाणांचं वक्तव्य. आमच्यातील संघर्ष हा पक्षातील संघर्ष होता. वैयक्तिक आमच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही. अशोक चव्हाणांबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य. विरोधी पक्षामध्ये आता राहिलं तरी कोण. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाशी आकर्षित होऊन अनेक जण भाजपमध्ये आले. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. राज्यात वातावरण चिघळू लागलंय. सरकारनं मनोज जरांगेंना फसवलं. समाजासमाजामध्ये भांडणं लावून भाजप राजकीय पोळी भासतंय. आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा. जरांगेंना कुणीतरी गैरसमज करून देत आहे. जरांगेंच्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही. जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपांवर सुजय विखेंची प्रतिक्रिया. मुंबईतील उपमुख्यमंत्री फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सागर बंगल्याची पाहणी. जरांगे पाटलांच्या फडणवीसांवरील आरोपानंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक. बारामतीच्या तुतारीद्वारे जरांगे बोलत असल्याचं कार्टून ट्विट. मनोज जरांगेंचे गायडेड मिसाईल कोड हे आता सिद्ध होत आहे. जरांगेंच्या टीममधील लोकांचीच त्यांच्यावर टीका. खासदार मेधा कुलकर्णींची जरांगेंवर टीका. अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांवर दगडफेक करा असं जरांगेंनी सांगितलं. राजेश टोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दंगली आधी बैठक घेतली. बाबूराव वाळेकरांचा आरोप. जरांगेंच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात. 2019 पासून जरांगे राष्ट्रवादीचं काम करतात. जरांगेंचे जुने सहकारी बाबूराव वाळेकरांचा आरोप. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवमधील मराठाई मुंबईच्या दिशेने रवाना. मराठे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर धडकणार. सरकार विरोधात मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी. विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका. दगा देण्याचा किंवा पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता. सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून भूमिका मांडली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ होणार. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय. निवासी डॉक्टरांचा संप मागे. विद्यावेतनामध्ये 10,000 वाढ. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय. 22 फेब्रुवारीपासून 4,000 निवासी डॉक्टर संपावर होते. ईडीकडून आज निरंजन हिरानंदानी आणि दर्शन हिरानंदानी यांची चौकशी होणार. फेमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणामध्ये हिरानंदानी पितापुत्रांची आज चौकशी. तर 4 दिवसांपूर्वी ईडीकडून हिरानंदानी ग्रुपवर छापेमारी. डोंबिवलीमध्ये तिरुमाला तिरुपती बालाजी देवाचा श्री श्रीनिवास
कल्याणम सोहळा संपन्न, प्रीमियर ग्राउंड परिसरामध्ये सोहळ्याचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदेंची कुटुंबियांसोबत उपस्थिती. इंदापूरमधल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखा नूतनीकरणाचं भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं आज भूमिपूजन होणार. पालघर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ होणार, सकाळी 10:45 भूमिपूजन होणार. मीराबाईंदरमध्ये हैदराबादचे भाजपा आमदार टी राजा सिंह यांची रॅली, मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी, परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त. धाराशिव लोकसभेसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य सुधीर पाटीलही इच्छुक, मात्र भाजप या जागेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष. धाराशिव लोकसभेसाठी मवियाकडून विद्यमान खासदार उमराजी निंबाळकरांचं नाव निश्चित, निंबाळकरांकडून जनता दरबारच्या माध्यमातून गाठीभेटी आणि प्रचाराला सुरुवात. पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या 41 चौकांची पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त पाहणी करणार, दोन्ही प्रशासन एकत्र येऊन वाहतूक कोंडीवर काम करणार. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं काम अखेर पूर्ण, पुलाची एक मार्गिका आज खुली होणार, अंधेरी पूर्व पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी होणार, एमएसआरडीसी सरकारकडे प्रस्ताव, 5,500 कोटींचा खर्च अपेक्षित. 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा, शिक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश लागू करेल तेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू करण्याचं मान्य. पनवेलमधील 6 लाखाच्या घरांसाठी वार्षिक 42,135 रुपये देखभाल शुल्क, भरमसाठ शुल्काचा भार कमी करावा अशी गिरणी कामगार संघटनांची मागणी. मुंबईतील मॅकडॉनल्डसह 30 फास्ट फूड दुकानांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटीस, आस्थापनांची तपासणी करून सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस. अन्न आणि औषध प्रशासन विभाग राज्यभर मॅकडॉनल्डच्या आउटलेटची तपासणी करणार, नकली चीज आणि भेसळखोरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बापातराम यांची माहिती. अकासा एअरच्या मुंबई बंगळुरू विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा, शनिवारी रवाना होणारं विमान रविवारी रात्री 2 वाजता रवाना, 7.5 तासांच्या विलंबामुळे प्रवाशांचे तारांबळ. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरता दवाखाना सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय, ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये थेट रुग्णांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यास मदत होणार. नागपूरला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, नागपूरसह परिसरामध्ये वादळी पावसासह गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये चिंता. सामाजिक न्याय परीक्षेला मुहूर्त कधी, 10 महिन्यांचा कालावधी उलटूनही तारीख जाहीर न झाल्यानं विद्यार्थी आणि पालक वर्ग चिंतेत. महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास करण्यापूर्वी मुंबईकरांचं मत घ्या, 500 जणांच्या मतावर मुंबईकरांच्या जमिनीचा निर्णय महापालिका घेऊ शकत नाही, मागिजी नगरसेविका मकरंद नार्वेकरांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. पुण्यात अनधिकृत होर्डिंगला आळा बसण्यासाठी लष्कर भागामध्ये पुन्हा होर्डिंग सुरू करण्याचा निर्णय, उत्पन्न वाढीसाठी 31 अधिकृत होर्डिंग देण्याची कॅन्टोन्मेंट बोर्डाची घोषणा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मोहोळ प्रकरणी पुणे पोलिसांची शाळा घेतली, पुरावे व्हायरल झाल्यानं पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं महासंचालकांनी पोलिसांचे कान टोचले. नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा जाहिरात घोटाळा दडपल्याची चर्चा सुरू, 28 होर्डिंगची परवानगी असताना 63 होर्डिंग्स उभारल्याचा प्रकार, 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. सरकारचा बंजारा समाजासाठी मोठा निर्णय, राज्यातील 5,000 तांड्यांना सरसकट महसुली दर्जा, बंजारा समाजामध्ये येण्यास मदत होणार. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 10 वर्षांमध्ये 6,000 कोटी रुपयांचा निधी खर्च, माहिती अधिकाऱ्यांमध्ये स्पष्ट, बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. कोकण रेल्वे मार्गावर उद्या 2.5 तासांचा मेगा ब्लॉक, करंजाडी चिपळूण दगबऱ्यात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल. ठाण्याचा महेश पाटील ठरला खासदार श्री खिताबाचा मानकरी, दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा सोहळा रंगला. सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामधील सिद्धेश्वर आखाड्यामध्ये रंगला कुस्तीचा थरार, राज्यभरातील 150 पैलवानांचा स्पर्धेमध्ये सहभाग. चंद्रपूरमध्ये आमदार जोरगेवारांच्या संकल्पनेतून बालपणीच्या खेळांच्या महोत्सवाचं आयोजन, महिलांसाठी महोत्सवाचं आयोजन, हजारो महिलांचा सहभाग. चंद्रपुरातील 2 विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन, आरोग्य विभागातील सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या चोपड्यामध्ये अजित पवार गटाकडून संपर्क अभियान सुरू, मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये संपर्क अभियानाला सुरुवात.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या खांडबारा गावामध्ये दोन रेशन दुकानं फक्त कागदावर सुरू असल्याचं समोर आलं.